हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत मराठी विषयाचा आपला 22वा पाठक्रमांक मधमाशीने केली कमाल. बघा, याचं शीर्षक किंवा पाठाचं नावच एकदम उत्सुक करणारं आहे की मधमाशीने नेमकी कोणती कमाल केली असावी असा प्रश्न आपल्यासमोर राहतो, उभा राहतो. बघा, यामध्ये मधमाशीला एक संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं तिने कशाप्रकारे सोनं केलेलं आहे यावर हा पाठ जो आहे तो अवलंबून आहे. बघा, मधमाशी ही सतत कामामध्ये असते हे आपल्याला माहिती आहे. तुमच्या इंग्लिश बालभारतीमध्ये सुद्धा अ हनी बी स्पीक्स नावाचा जो लेसन आहे यामध्ये पूर्ण तिची जर्नी किंवा तिचा जीवनप्रवास जो आहे तो सांगितलेला आहे की ती छोटीशी जी मधमाशी आहे ती तिला कितीतरी कामं असतात. ठीक आहे, ती सतत फुलांपासून तर तिच्या घरट्यापर्यंत कितीतरी फेऱ्या दिवसभरात तिच्या होत असतील. तर अशी कामात नेहमी गर्क असणारी मधमाशी या पाठामध्ये नेमकं काय करते आहे हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला पेज नंबर ओपन करायचा आहे 72, यावर तुम्हाला तुमचा पाठ मिळेल आणि सोबतच नोटबुक आणि पेन पण सोबत घेऊन तुम्हाला बसायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण पाठाला सुरुवात करूया. बघा, मधमाशीने केली कमाल. एक होता शेतकरी, तो शेतात खूप कष्ट करायचा. शेताभोवती त्याने झाडे लावली होती. त्या झाडांवर मधमाशी, कोकिळा, खारुताई, चिमणी व कावळा राहत होते. त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या. त्या सर्वांची खूप मैत्री होती. बघा, जसं आपण आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्याच वयाची मुले असतात ते आपले मित्र असतात, मैत्रिणी असतात, तशाच प्रकारे काहीसं इथे आहे की एक शेतकरी होता आणि तो शेतात राब राब राबायचा, खूप कष्ट करायचा, मेहनत करायचा आणि शेताभोवती त्याने झाडे लावली होती. त्याच्या शेताच्या धुऱ्यावर खूप सारी झाडे त्याने लावलेली होती आणि त्या झाडांवर मग वेगवेगळे पक्षी, कीटक राहायचे. ते म्हणजे कोणते? मधमाशी राहायची, कोकिळा, खारुताई, चिमणी व कावळा राहत होते आणि त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या. आणि त्या झाडाभोवती मुंग्यासुद्धा राहायच्या. त्या सर्वांची खूप मैत्री होती. आता या सर्व पक्ष्यांची आणि त्या मुंग्यांची खूप मैत्री होती. एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली. फिरता फिरता ती शेतात पोहोचली. शेतात होती सूर्यफुले, पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत मुंगीला फुले खूप आवडली. बघा, एके दिवशी ती त्या शेतामध्ये गेली, शेतकऱ्याच्या त्या शेतामध्ये गेली, बाहेर ती फिरायला गेली आणि फिरता फिरताच ती शेतात पोहोचली. त्या झाडांवर झाडाभोवती मुंगी राहायची आणि ती फिरता फिरता बाहेर फिरता फिरता ती शेतामध्ये गेली. आणि शेतात काय होती? तर शेतामध्ये खूप सारी सूर्यफुले होती आणि ती फुले तिला खूप आवडली होती. ती पिवळी धमक आणि टपोरी आणि टवटवीत अशी मोठी आणि बिलकुल ताजीतवानी फ्रेश अशी ती फुले तिला खूप आवडली. मुंगीला ती फुले खूप आवडली. समोर बघा, ती काय म्हणते? ती गेली शेतकऱ्याकडे. त्याला म्हणाली, शेतकरी दादा, शेतकरी दादा, काम करता सदा नकदा, करणार का यंदा फुलांचा धंदा? बघा, ती शेतकरी दादाशी, त्या शेतकऱ्याशी संवाद साधत आहे, बोलत आहे. ती काय म्हणते? बघा, शेतकरी दादा, काम करता सदा नकदा, करणार का यंदा फुलांचा धंदा? म्हणजे, अहो शेतकरी दादा, तुम्ही नेहमी कामात व्यस्त असता आणि किती तुम्ही श्रम करता, मेहनत करता आणि यंदा काय तुम्ही फुलांचा धंदा करणार आहे? म्हणजे तुमच्या शेतामध्ये जिकडे तिकडे पिवळी धम्म, टवटवीत अशी सुंदर सूर्यफुले दिसत आहे, तर तुम्ही यावेळेनं फुलांची शेती करणार आहात का? असं ती विचारत आहे. तर शेतकरी म्हणाला, बघा, हो ग बाई, करतो ना धंदा, फुले तोडतो, बिया वाळवतो, तेलासाठी बिया पेरतो, सर्वांसाठी कष्ट करतो. बघा, शेतकरी जेव्हा पिकवतो तेव्हाच आपल्याला दोन वेळचं अन्न खायला मिळतं. त्याची मेहनत जी आहे त्याला कुठल्याही प्रकारची तोड नाही.
आणि म्हणूनच सर्वांच्या ताटामध्ये आपल्याला अन्न मिळतं. आणि आपणसुद्धा शेतकऱ्यांचीच मुले आहोत, तर आपल्या वडिलांना किती काम करावं लागतं, किती मेहनत करावी लागते हे आपल्याला माहिती आहे. तर मुंगीच्या प्रश्नाचं उत्तर देताना इथे शेतकरी म्हणतो आहे, हो ग बाई, करतो ना धंदा. यावेळेनं मी फुलांचा धंदाच करणार आहे. त्यासाठी मला काय करावं लागतं बघा, फुले तोडतो, बिया वाळवतो, तेलासाठी बिया पेरतो, सर्वांसाठी कष्ट करतो. त्या सूर्यफुलातून निघणाऱ्या ज्या बिया असतात त्या मी वाळवतो, त्यातून तेल निघतं आणि सर्वांसाठी मी कष्ट करतो. बघा, त्यानंतर शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला. शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनातसुद्धा एक विचार आला, तो म्हणजे काय, तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले, घरी आली, फुलातल्या बिया काढल्या, काही बिया कोकिळेला दिल्या, काही बिया खारुताईला दिल्या, काही चिमणीला, तर काही बिया कावळ्याला आणि मधमाशीला दिल्या. स्वतःही काही घेतल्या, यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या. कोकिळेच्या कपाळावर आल्या आठ्या तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया. कावळ्याने बिया पाहिल्या, तो म्हणाला, का ग बाई असं करतेस, अंड्याबरोबर बियाही ठेवतेस. बघा, आता शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून मुंगीच्या मनामध्ये एक विचार आला आणि तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले. शेतकऱ्याला मुंगीने एक काय मागितले, फूल मागितले आणि ती घरी आली. त्यानंतर तिने काय केलं, फुलातल्या बिया काढल्या. जसं शेतकऱ्याने सांगितलं होतं की मी काय करतो, मी फुलांचा धंदा करतो, त्यानंतर त्या सूर्यफुलातल्या बिया ज्या आहे त्या मी वेगळ्या करतो, त्यानंतर त्या बिया तेलासाठी, त्या बिया मी वाळवतो आणि त्यानंतर तेलासाठी त्या बिया पेरतो. ठीक आहे, तर त्यामधून तेल मिळतं हे तिला माहिती झालं आणि त्यानंतर तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतलं आणि त्यानंतर ती आपल्या घराकडे निघाली. घरी आल्यानंतर तिने सूर्यफुलातल्या बिया ज्या आहेत त्या काढल्या, त्या वेगळ्या केल्या आणि त्या बिया तिने आपल्या सर्व मित्रांना वाटल्या. तर त्या कोणाकोणाला दिल्या, काही बिया तिने खारुताईला दिल्या, काही बिया तिने चिमणीला दिल्या, काही बिया कावळ्याला आणि काही बिया मधमाशीला दिल्या, काही बिया तिने स्वतःजवळ ठेवल्या आणि त्यातल्या काही बिया तिने खाल्ल्या आणि काही बिया दुसऱ्या वर्षीसाठी, पुढच्या वर्षी खाण्यासाठी तिने जपून ठेवल्या. बघा, आपण बघत असतो पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंग्यांची लगबग चालू असते. उन्हाळ्यामध्येच त्या आपलं अन्न जे आहे ते आपल्या बिळांमध्ये किंवा आपल्या घरांमध्ये स्टोअर करून ठेवत असतात, साठवून ठेवत असतात. मुंग्यांची लांबच लांब लाईन जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. ती कशासाठी, तर पावसाळ्यासाठी. पावसाळ्यामध्ये त्या फार कमी बाहेर निघतात आणि त्या अन्नाची साठवणूक करून ठेवत असतात. म्हणून तिने काही बिया खाल्ल्या पण काही बिया तिने पुढच्या वर्षीसाठी जपून ठेवलेल्या होत्या. अशा प्रकारे कोकिळेच्या कपाळावर आल्या आठ्या. कोकिळा इकडे तिकडे गाणे गात मस्त फिरत असते, म्हणून आता या बिया तर मला मुंगीने दिल्या पण मी यात ठेवणार कुठे, असा प्रश्न तिला पडलेला असावा आणि तिच्या कपाळावर आठ्या आलेल्या असाव्या आणि तिने त्या कावळ्याच्या घरट्यात नेऊन सोडल्या. त्या ज्या बिया आहे मुंगीने दिलेल्या त्या कोकिळेने कावळ्याच्या घरट्यामध्ये नेऊन सोडल्या. कावळ्याने बिया पाहिल्या. कावळ्याने बिया पाहिल्यानंतर कावळा म्हणतो, तो म्हणाला, काग बाई असं करतेस, अंड्यांसोबत बियाही ठेवतेस, म्हणजे तू तुझी अंडी तर माझ्या घरात ठेवतेस. कोकिळा आपली अंडी जी आहे ती कुणाच्या घरात ठेवत असते, कावळ्याच्या घरट्यामध्ये ठेवत असते. तर तू अंडे जर ठेवते आणि सोबतच आता माझ्या घरट्यामध्ये तू बियासुद्धा आणून ठेवल्यास, असा प्रश्न कावळा कोकिळेला विचारत आहे. समोर बघा, नको माझ्या घरट्यात बिया, सगळ्या बिया जातील वाया. कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या, चिमणीने पाहिल्या बिया, बसली बिया सोलायला, सोलता सोलता कंटाळा आला, काय बाई त्रास म्हणत निघून गेली खेळायला. खारुताई होती खूप चपळ, सारखी तिची पळापळ, बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली, प्रत्येक बी लपवून ठेवली. शेंड्यावरून जमिनीवर
जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बी अन बी खाऊन टाकली. बघा आता नेमके खारुताईने आणि चिमणीने त्या बियांचे काय केले हे या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. बघा कोकीळ म्हणते, नको माझ्या घरट्यात या बिया, सगळ्या बिया जातील वाया. आणि कावळ्याने सुद्धा त्या बिया उचलल्या आणि खाली जमिनीवर टाकून दिल्या. चिमणीने त्या बिया पाहिल्या, जमिनीवर पडलेल्या बिया मकुणी बघितल्या, चिमणीने बघितल्या आणि ती बिया बसली सोलायला. म्हणजे आपल्याला माहिती आहे की चिमणी जी आहे ती दाणा टिपते, ठीक आहे. आणि जर का तिला आपण अंगणामध्ये तांदळाचे दाणे किंवा असं काही धान्य टाकलं तर ती एक एक दाणा आणि दाणा टिपते आणि भुरकन उडून जाते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कावळ्याने जेव्हा त्या बिया जमिनीवर टाकल्या तर चिमणीने त्या बिया पाहिल्या, नंतर मग चिमणी तिथे आली आणि ती बिया सोलायला बसली. सोलता सोलता तिलासुद्धा कंटाळा आला, तिला त्या बिया सोलता सोलता कंटाळा आला. कायबाई त्रास म्हणत निघून गेली खेळायला आणि चिमणीने काय केले, कायबाई हा त्रास मला तर सोलता सोलता कंटाळा आला म्हणून ती निघून गेली खेळायला. खारुताई होती खूप चपळ. आता बघा खारुताईने काय केलं आहे हे सांगितलेलं आहे. बघा खारुताई होती खूप चपळ, सारखी तिची पळापळ. आपल्याला माहिती आहे खारुताई नेहमी इकडून तिकडे तिकडून इकडून तिकडे जमिनीवरची झाडावर झाडावरची जमिनीवर तिच्या फेऱ्या आपल्या चालूच असतात. कधीकधी आपण रस्त्याने जात असताना आपल्याला खारुताई दिसत असते आणि ती खूप फास्ट इकडे तिकडे पळत असते, तिची पळापळ दिवसभर चालू असते. बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली, त्याच बिया घेऊन ती झाडाच्या शेंड्यावर गेली. प्रत्येक बी तिने लपवून ठेवली आणि खारुताईने काय केलं, ती प्रत्येक बी जी आहे ती लपवून ठेवली, शेंड्यावरून जमिनीवर, जमिनीवरून शेंड्यावर. म्हणजे तिची नेहमी पळापळ चालू असते, झाडावर चढते जमिनीवर उतरते, जमिनीवरून पुन्हा झाडावर चढते, अशी तिची नेहमी पळापळ चालू असते आणि खेळता खेळता बी अन बी खाऊन टाकली. अशा प्रकारे तिने खेळता खेळता बी अन बी खाऊन टाकली. त्यानंतर मधमाशीने नेमकं काय केलं हे बघूया की मधमाशीने त्या बियांचं नेमकं काय केलं. मधमाशी होती मोठी चतुर, काम करण्यास नेहमी आतुर, बिया पाहून विचारात गढली, करावे काय बियांचे, भले व्हावे सर्वांचे, उपाय काही सुचेना, झोप काही लागेना. बघा मधमाशी ही अतिशय श्रम करणारी, मेहनत करणारी आणि दिवसभर खूप कष्ट करणारी छोटीशी अशी मधमाशी, पण ती खूप चतुर होती आणि काम करण्यास ती नेहमीच आतुर राहायची, काम करण्यासाठी ती नेहमी तयार असायची. बिया पाहून ती विचारात गढली. आता या सर्वांनी तर बियांचं काय करायचं ते केलं, पण आता मधमाशी त्या बिया पाहून विचारात गढली. मुंगीनी ज्या बिया मधमाशीला दिल्या होत्या त्या पाहून ती विचारामध्ये पडली की नेमकं ह्या बियांचं करायचं काय, असं काही व्हावं की या बियांमुळे सर्वांचं भलं व्हावं, सर्वांना त्याचा फायदा व्हावा. म्हणून करावे काय बियांचे, भले व्हावे सर्वांचे, उपाय काही सुचेना, झोप काही लागेना. बघा ती विचार करत होती आणि या बियांचं करू काय की ज्यामुळे सर्वांना त्याचा फायदा होईल, पण मला काही उपाय सुचत नाही आहे किंवा मला झोपसुद्धा लागत नाही आहे, असं मधमाशी ते म्हणत आहे. सकाळ होताच चटकन उठली, बिया घेऊन जमिनीवर आली. सकाळ होताच रात्रभर तिने विचार केला आणि त्यानंतर तिला काही उपाय सुचलेला असावा म्हणून ती सकाळ होताच चटकन उठली, लवकर ती उठली आणि बिया घेऊन ती जमिनीवर आली. त्यानंतर बघा आनंदाने गाऊ लागली, या रे या मित्रांनो खड्डा करूया गड्यांनो. कावळा म्हणाला कशासाठी कशासाठी, मधमाशी म्हणाली बिया रुजत घालण्यासाठी. यावर कोकिळा म्हणाली मला नाही वेळ, कामाचा अन माझा कधी बसायचा मेळ. बघा मग ती आपल्या मित्रांना सुद्धा म्हणत आहे, आनंदाने गाऊ लागली, ती आनंदाने गाऊ लागली कारण की तिला रात्रभर त्या बियांना पाहून झोप लागत नव्हती. या बियांचं नेमकं काय करायचं याच्या विचारामध्ये
तिची रात्र निघून गेलेली होती. सकाळी सकाळी तिला काही उपाय सुचलेला असावा म्हणून ती सरळ सरळ त्या बिया घेऊन कुठे आली, जमिनीवर आली आणि त्यानंतर ती आनंदाने गाऊ लागली. ती काय म्हणते, यारे मित्रांनो खड्डा करूया गड्यांना. ती आपल्या मित्रांना काय म्हणत आहे म्हणजे बाकीच्या पक्ष्यांना ती म्हणत काय आहे, यारे मित्रांनो खड्डा करूया गड्यांना. कावळा म्हणाला, कशासाठी कशासाठी खड्डा करायचा पण कशासाठी? तर मधमाशी म्हणाली, बिया रुजत घालण्यासाठी. आता रुजत घालणे म्हणजे काय? तर रुजत घालणे म्हणजे जमिनीत बी घालणे, जमिनीत बी पेरणे किंवा घालणे म्हणजे बिया रुजत घालणे. यावर कोकिळा म्हणते, मला वेळ नाही, मला नाही वेळ कामाचा आणि माझा कधी बसायचा मेळ. इथे कोकिळा म्हणते की मला या झाडावरून त्या झाडावर जाणे, उडत जाणे आणि गाणे म्हणणे एवढंच काय काय तो माझा व्यवसाय, तोच तेच माझं काम आणि मला बाकीच्या कामाचा आणि माझा मेळ कधीही बसला नाही किंवा बाकीची कामे करण्याचा मला कंटाळा येतो किंवा मला बाकीची कामे जमणार नाही. कोकिळा गेली उडून, चिमणी राहिली झोपून. कावळा म्हणाला, माझ्याच्याने होणार नाही काम करून दमलोय बाई. मधमाशींनी सर्वांना विचारलं पण कोकिळा असं म्हणून उडून गेली की माझा आणि कामाचा कधीच मेळ बसणार नाही, मला काम हे काम करायला आवडणार नाही. मग चिमणी सकाळी झोपूनच राहिली. आता उरला कावळा. तर कावळा म्हणतो, माझ्याच्याने होणार नाही काम करून दमलोय बाई. माझ्याच्याने हे सर्व काही होणार नाही, माझंच काम करून मीच दमलेलो आहो. त्यानंतर खारुताई आली सरसर, डोळे फिरवत गरगर. मधमाशीला म्हणाली, ताईताई थांबतेस का जरा, बघ सुटलाय छानसा वारा, खेळून घेते पोटभर, तोपर्यंत काम तूच कर. बघा, खारुताईसुद्धा मधमाशीला म्हणते की तिथे खारुताई आली सरसर म्हणजे ती खूप फास्ट येत असते, हे आपल्याला माहिती आहे. तिची स्पीड जी आहे ती फास्ट असते. ती सरसर सरसर झाडावरून खाली उतरली. इकडे तिकडे तिने गरगर डोळे फिरवले आणि मधमाशीला ती काय म्हणते बघा, ताईताई थांबतेस का जरा. मधमाशीला ती म्हणते, ताई तू जरा थांब, किती सुंदर वारा सुटला आहे, मला थोडंसं खेळून घेऊ दे, मला पोटभर खेळून घेऊ दे, तोपर्यंत काम तूच कर. मग मधमाशीने बिया रुजत घातल्या. नंतर मग मधमाशीने बिया पेरल्या, जमिनीमध्ये खड्डा केला, त्यामध्ये बी पेरली. त्यानंतर पावसाळा आला, पाऊस पडला, बिया रुजल्या, रोपटी भरभर वाढू लागली. त्याला पिवळी फुले आली, फुले वाऱ्यावर डोलू लागली. फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली. बघा, सगळे काही ना काही कारणं सांगून किंवा काही ना काही बहाणे बनवून तिथून त्यांनी पळ काढला, पण मधमाशीने असे केले का? नाही. तर मधमाशीने त्या बियांचं काय केलं, त्या बिया खड्ड्यामध्ये रुजत घातल्या म्हणजे त्या बिया तिने तिथे लावल्या, पेरल्या. त्यानंतर पावसाळा आला आणि पाऊस पडला. पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर काय झालं, त्या बिया रुजल्या, त्या बिया तिथे लागल्या आणि रोपटी भरभर वाढू लागली आणि मधमाशीचे जी मेहनत आहे ती इथे आपल्याला सफल होताना दिसत आहे. तिच्या कामाचे इथे रिझल्ट्स तिला मिळालेले आहे आणि रोपटी जी आहे ती भरभर वरती वाढून आली. त्यानंतर त्याला पिवळी फुले आली. त्यानंतर त्याला काय आली, पिवळी सूर्यफुले आली. फुले वाऱ्यावर डोलू लागली, फुले छान वाऱ्यावर डोलू लागली. फुले पाहून मधमाशीला आनंद झाला. आपले श्रम किंवा आपली मेहनत इथे सफल झाली असं तिला वाटलं आणि तिला खूप आनंद झाला की ही फुले ही फुलझाडे जी आहे ती मी लावलेली आहे असा तिला आनंद झाला. आणि आता सर्वांसाठी ही फुले जी आहे ती आनंददायी ठरेल हे तिला वाटलं. त्यानंतर ती काय म्हणते बघा, ती एक गाणं इथे गात आहे, रुजत घातल्या बिया चार, त्याला फुले आली फार, त्याला आली फुले फार, कामाची धरारे कास, तरच मिळेल पोटाला घास. बघा, कामाची धरारे कास, कामाची कास धरणे म्हणजे काय, कामाची कास धरणे म्हणजे काम करण्यास तयार होणे. म्हणजे बघा, जर का तुम्ही काम कराल तरच तुम्हाला काय मिळेल, आनंद मिळेल किंवा
मेहनत केल्यानेच तुम्ही सफल व्हाल, म्हणून कामाचा कंटाळा न करता वेळच्या वेळी जर का तुम्ही ती कामं केली तर तुम्हाला सुद्धा समाधान वाटेल, आनंद मिळेल असं तिला म्हणायचं आहे. नाहीतर आजचं काम आपण उद्यावर लोटतो, पण ही काही चांगली सवय नव्हे. तर मधमाशी आपल्या स्वभावाप्रमाणे नेहमीच कष्ट करणारी, श्रम करणारी असते, आणि बाकीच्या सर्व पक्ष्यांनी इथे काय केलं, त्या कामाचा कंटाळा केला, पण तिने त्या कामाचा कंटाळा न करता त्या बिया रुजत घातल्या, पेरल्या आणि त्यातून पावसाळ्यामध्ये छानशी रोपटी उगवली आणि त्याला फुले लागली आणि तिला आनंद झाला. बाकीच्यांना असं काही समाधान मिळालं का? तर नाही. म्हणून इथे आपल्याला एक संदेश मधमाशी देते आहे की जेव्हा तुम्ही मन लावून कुठलंही काम कराल तर तुम्हाला सफलता मिळेल आणि आनंदसुद्धा मिळेल. आणि जो काम करतो, मेहनत करतो, अशांचाच लोक आदरसुद्धा करत असतात. अशांच्याच मेहनतीचे साफल्य किंवा मेहनत करणाऱ्याचं नाव कुठेही निघत असतं. ठीक आहे. तर ती आनंदाने काय गात आहे? रुजत घातल्या बिया चार, त्याला आली फुले फार, कामाची धरारे कास, तरच मिळेल पोटाला घास. म्हणजे जर का आपण मेहनत करणार नाही, जर का आपण श्रम करणार नाही, तर आपण खाऊ काय? म्हणून कामाचा कंटाळा न करता काम करा आणि खुश रहा असं तिला म्हणायचं आहे. म्हणजे आपण दिवसभर छान काम करू तरच आपल्याला रात्रीची आपण खूप थकू आणि नंतरच आपल्याला गाढ रात्रीची शांत अशी झोपसुद्धा लागते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ताजंतवानं आपण आपल्या कामावर लागू शकतो. कुठल्याही कामाचा कंटाळा न करता मन लावून ते काम करायला पाहिजे. जसं की उदाहरण सांगायचं झाल्यास, आपल्या वडिलांनी काम करणं जर का सोडलं तर आपलं घर चालेल का? नाही. आईने जर का काम करायचं सोडलं तर तुम्हाला जेवायला मिळेल का? जेवायला कोण देणार? आईने जर का स्वयंपाक केला नाही तर तुम्हाला जेवायला कोण देणार? त्यामुळे आपापली कामं व्यवस्थितरित्या करणं हे खूपच महत्त्वाचं आहे आणि हाच संदेश नेमका मधमाशीने आपल्याला इथे दिलेला आहे. आय होप तुम्हाला लेसन खूप आवडला असेल. व्यवस्थित एकदा वाचून घ्या आणि समजून घ्या. ठीक आहे. थँक्यू.